ज्या मायमाऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे टिकून ठेवण्याचं काम केलं, असे छत्रपती संभाजी महाराज ज्या माणसांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं या कार्यक्रमासाठी अनेक मुली आलेल्या आहे, महिला आलेल्या आहे. त्या महिलांना ज्या मायमाऊलीनं शिक्षणाचा अधिकार दिला अशा क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि सगळ्यात पहिले आपल्या घरची स्त्री शिक्षित झाली पाहिजे त्याच्यासाठी समाजाच्या अवहेलना झेलल्या आणि नवरा कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जिच्या मागं विठोबासारखा उभा होता असे महात्मा ज्योतिबा फुले ज्या माणसांनी या देशातील बहुजनांना शिक्षणात आरक्षण दिलं, हॉस्टेलची सुविधा गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी चालू केली असे छत्रपती शाहू महाराज. आणि आत्ताच मी सोंडी येथून आलो इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थान आहे, आत्ताच दर्शन घेऊन आलो. अशा तमाम समाजसुधारकांना मी इथे वंदन करतो ज्यांनी या समाजासाठी कार्य केलं. या विचार मंचावर उपस्थित असणारे आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार रोहितदादा पवार आणि जिल्हा परिषदच्या शाळा कशा असू शकते आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल स्कूलमध्ये मिळणारं शिक्षण कसं मिळू शकते याचं मॉडेल दिल्लीमध्ये उभे करणारे दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनोजजी सिसोदिया साहेब आज इथे आले आणि या विचार मंचावर सर्व उपस्थित असणारे मान्यवर आणि तुम्ही सर्व तुमचे मनापासून आभार मानतो. दादा मले वाटलं होतं 11 कार्यक्रम आहे, मी लेट झालो काल येताना म्हणून मी आरामशीर उठलो. तर दादाचे कार्यक्रम सगळे राईट टाईम चालतात आणि बरोबर शार्प कार्यक्रम चालू झाला. विशेष म्हणजे सगळे लोक भाषण येऊन देऊन चालले जाईन, सारे लोक येईन म्हणून कोणी पोरायले म्हणून IAS बना, कोणी म्हणून IPS बना, कोणी म्हणून डॉक्टर बना, कोणी म्हणून इंजिनियर बना, पण कोणी सांगत नाही का तू माणूस बन. कारण सध्या जगात माणसाची कमतरता आहे, सगळे सांगून राहिले ना डॉक्टर बन इंजिनियर बन, पण माणूस बन असं सांगत नाही. दादा माझ्याकडं काही पोटचे स्पर्धा परीक्षेचे क्लास लावले ते, कोणाला तलाठी बनायचं राहते, कोणाला पोलीस बनायचं राहते, कोणाला PSI बनायचं राहते. पण जेव्हा एखाद्या शेतकऱ्याचं पोरग तलाठी होते तुम्ही त्याच्या मनात वारंवार रुजवत असतो का तू कोणताही अधिकारी होय पण माणूस बन. जर तू तलाठी बनून त्याच शेतकरी मायबाप्याकडून 7-12 ₹200 घेत असेल तर त्याला जोड्यानं पन्नवायला पाहिजे का नाही. म्हणजे आपल्या पोराईले आपण माणुसकी शिकवणं गरजेचं आहे. आणि मनीष सिसोदिया साहेबांनी जे दिल्लीत मॉडेल उभं केलं असेच स्वप्न आमच्या रोहित दादांचे आहे. रोहित दादांनी त्याच स्वप्नातून ही शाळा उभी केली, जुनी वास्तूची बिल्डिंग दाखवली. मला जुनी वास्तूची बिल्डिंग दाखवली, फोटो दाखवले का 1960 ती बिल्डिंग बांधण्यात आली, जीर्ण झालेली बिल्डिंग होती, नवीन वास्तूसाठी फंड उपलब्ध करून दिला. आता दादांनी येताना महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हॉस्पिटलचं बांधकाम सुरू आहे असं मला सांगितलं आणि 3-4 मजल्याचं काम चालू होतं तिथं. खरंच 5 पहिल्याच रेजिममध्ये एवढं मोठं काम करणं हे साधं काम नाही आहे आणि हे रोहित दादानं तुमच्या मतदारसंघात करून दाखवलं. कारण एवढा मोठा फंड मंत्रालयातून आणणे आणि ते काम उभं करणे आणि काम इमानेदवारे करणे आणि दादाच्या मागं एक काम नाही. मी आता पुण्यात गेलो होतो, मला माहीतच नव्हतं का महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षसुद्धा दादा आहेत आणि तिथं बोर्ड पाहिल्यावर मला दादाचं नाव दिसलं. अरे बापरे म्हणलं. म्हणजे दादा तुमच्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्तही अजून प्रचार प्रसाराचे काम असते. आणि दादांची माझी पहिली भेट स्वाभिमान संघर्ष यात्रेमध्ये जेव्हा महाराष्ट्रभर त्यांनी पायदळ यात्रा केली तेव्हा त्यांच्यासोबत भेट झाली आणि लोकसभेच्या वेळेस मी राष्ट्रवादीत आलो. पण
तुम्हाला एक सांगतो की आता येतानी पंचायत समितीची वास्तू दाखवली, येतानी अजून बऱ्याच वास्तू दाखवल्या ज्या काळात बनल्या, त्याच्यानंतर नवीन रस्ते आणि जे रस्ते खडतर आहे, तर दादांनी सांगितलं का हे रस्ते 5 वर्ष झाल्याशिवाय नवीन बांधता येत नाही, कारण त्याचा जो कालावधी असतो तो 5 वर्षाचा असतो। म्हणजे दादाचं तुमच्या मतदारसंघासाठी खूप मोठं योगदान आहे आणि दादासारखे आमदार पुन्हा तुमच्या मतदारसंघाला येणाऱ्या काळात लाभले पाहिजेत याच्यासाठी दादांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा आणि पुन्हा एकदा आपल्याला तुतारी वाजवायची आहे, नाही का? म्हणून सगळ्यांनी म्हणा राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी। मी दोन गोष्टी सांगतो आणि माझं भाषण संपवतो, पुन्हा लगेच एका कार्यक्रमाला जायचं आहे। मी पहिलेच सांगितलं तुम्हाला, सारे लोक सांगान का आय एस बन आय पी एस बन, कोण पवनीच सांगणार नाही का माणूस बन। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं उदाहरण देतो मी। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भाषण जपानमध्ये झाले। भारत स्वतंत्र झाल्यावर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती भवनात बोलावलं, त्याची भजन संध्या झाली आणि भजन संध्या राजेंद्र प्रसाद यांनी ऐकल्याच्या नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणते तुकडोजी महाराजांना आप संत नाही राष्ट्रसंत हो, तेव्हापासून त्यांच्या नावासमोर राष्ट्रसंत लिहिणं सुरू झालं। पण माणुसकीचं माणुसकी कशाले म्हणते, मी माणूस बना हे कायच्यासाठी सांगून राहिलो तर माणुसकीचं उदाहरण सांगतो। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कॅन्सर झाला आणि कॅन्सर झाल्यावर वयाचे म्हणजे आयुष्याच्या शेवटल्या टप्प्यात जी एम सी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरमध्ये भरती होते तुकडोजी महाराज। तुकडोजी महाराज भरती असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला माहीत पडलं का तुकडोजी महाराजांची तब्येत खराब झाली आहे आणि जी एम सीमध्ये भरती आहे, म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूरला भेटायला गेले। भेटायला गेल्याच्या नंतर त्याची हालत पाहिली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याला म्हणते का तुम्ही एवढी तब्येत कशी खराब होऊ दिली, आम्हाला कळविलं असतं तर तुम्हाला टाटा मेमोरियल ट्रस्ट मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल आहे मुंबईत भरती केलं असतं, चांगला इलाज दिला असता, तुम्ही दुरुस्त झाले असते, एवढी हालत खराब होऊ दिली तर तरी मुख्यमंत्री म्हणते आता काही बिघडलं नाही, तरी म्हणते आमच्यासोबत चला तुम्हाला तिथं मुंबईच्या मोठ्या कॅन्सरच्या हॉस्पिटलमध्ये भरती करतो। तुकडोजी महाराजाचं उत्तर काय होतं माहीत आहे, मी राष्ट्रसंत आहे, तुम्ही मला ओळखता, मी प्रसिद्ध आहे, म्हणून तुम्ही मला मुंबईला घेऊन चालले। पण एखाद्या गोरगरीब माणसाला कॅन्सर झाला तर त्यानं कुठं जायचं म्हणे, त्यानं कुठं उपचार घ्यायचा, नागपुरात आहे का अशी सुविधा उपलब्ध? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणे मी इथंच मेलो तर बेहत्तर, पण एक काम कर जा या नागपुरात कॅन्सरचं हॉस्पिटल उभं कर जा। तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा देहांत झाल्याच्या नंतर नागपूरले मेडिकल स्क्वेअरमध्ये महाराष्ट्र शासनानं त्याच्याच नावानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रिसर्च सेंटर उभं केलं। याले माणुसकी म्हणते का, मराठ्याही टायमाले माणुसकी हयात होती, जिवंत ठेवली। आणि ज्या ज्या मुलाला असं वाटते, इथं लहान लहान मुलं आहे, काही 11वी 12वीत आहे, काहीचं स्वप्न आहे आय एस बनायचं आय पी एस बनायचं, काहीचं स्वप्न आहे डॉक्टर बनायचं, काहीचं स्वप्न आहे एखादा राजकारणी बनायचं, पण बऱ्याच लोकांचं स्वप्नच नाही माणूस बनायचं। आणि हो कोणाला वाटतच नाही ना डॉक्टर बनून तो जर गायनेकोलॉजी झालात पोट फाडायचे 60,000 घेते सिजर करायचे, असे डॉक्टर कोण्या कामाचे? थोडीशी माणुसकी जिवंत असली पाहिजे, एखादा गोरगरीब पेशंट आला तर त्याला उपचार करून देता आला पाहिजे। मी क्लास टाकले एम पी एस सीचे, मी ठरवून घेतलं होतं का मी शेतकरी आत्महत्याग्रस्त शहीदाच्या पुराले फुकट शिकवीन, आणि ज्या गावानं मला हे भाषा दिली ज्ञान दिलं त्या गावातल्या पोट्याला फुकट शिकवीन। आजही कोणाचे आईवडील मेले असेल तर त्याच्यासाठी माझा क्लास फुकट आहे। हे माणुसकी तुमच्या मनात जपून असली पाहिजे। म्हणून तुमच्या वाट्याला जर संघर्ष आला, तुमच्या वाट्याला जर असं वाटलं का कधी कधी आपल्याच वाट्याला संघर्ष येते बा, आणि माझ्यासोबत नेहमी चुकीचं होते। मी लगातार एम पी एस सीच्या परीक्षा 8 वेळा नापास झालो, बी एस सी 4 वेळा लगातार नापास झालो, समर विंटर समर विंटर नापास व्हायची मी लिमिट असते, म्हणजे एखाद्यानं किती वेळा नापास व्हायचं, 12 वेळा नापास आहे, मी आता 12 वेळा आत्महत्या करायला लागत होती। आजकाल पोटचे छटाकभर काही 12वीत पर्सेंटेज कमी भेटली आत्महत्या करते। आम्ही आयुष्य इतकं लहान नाही आहे हे लक्षात ठेवा का, आयुष्याच्या ठीक आहे टेम्पररी प्रॉब्लेमसाठी त्याच्यावर परमनंट सोल्युशन काढू नका, ठीक आहे हे छोटे मोठे प्रॉब्लेम आहे
का परीक्षा नापास झाले, मले पर्सेंटेज कमी भेटले, मग मायासारख्यात का करायचं? मी तर 12व्या नापास झालो. म्हणून माझं सांगणं आहे का, मायापेक्षा तुम्ही कदाचित हुशार असाल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, एक छोटीशी गोष्ट सांगतो. तुमच्या वाट्याला जर संघर्ष आला, तुमच्या वाट्याला अडचणी आल्या, तुम्हाला वाटलं का मायासोबत असं होते का मीच नेहमी अपयशी होतो, एक गोष्ट सांगतो लक्षात ठेवा, कदाचित तुम्हाला मिळणारं अपयश हे तुमच्या आयुष्यात तुमच्या चांगल्यासाठी आलो असन, भविष्यात तुमच्यासोबत चांगलं घडणार असन. मी जर तुम्हाला सांगतो, मी PSIची परीक्षा प्रिलिम्स पास झालो 2011, मेन्स पास, फिजिकल पास, इंटरव्ह्यू दिला आणि माय लिस्टीत नाव नाही, असं 11 झालं. असं 13च्या PSIची प्रिलिम्स पास, मेन्स पास, फिजिकल, इंटरव्ह्यू, माय लिस्टीत नावच नाही. सालं म्हणलं, नित्या हे काही बरं नाही, ठीक आहे. मग त्याच्यानंतर 14ची PSI प्रिलिम्स पास, मेन्स पास, फिजिकल, इंटरव्ह्यू, माय नावच नाही. त्याच्यात 2व्या STI मेन्स दिली तरी माय लिस्टीत नाव नाही. माझ्या बाप म्हणे, हे तुझ्याकडून होत नाही, ते पुन्हा सोडून वापस ये. पुन्हा सोडून वापस गेलो, तिथं क्लास टाकले, पुन्हा 1व्या PSIची प्रिलिम्स पास, मेन्स पास, फिजिकल, माय नावच नाही. त्याच्यात रेंजर फॉरेस्ट ऑफिसर क्लास 1ची पोस्ट 2व्या काढली, मेन्स दिली, माय नावच नाही. माय मी म्हणलं, जर तुम्हाला सांगतो, मी जर PSI झालो असतो तर तुमच्याशी तर ठाणेदार असतो, 550 कॉन्स्टेबल माझ्या हाताखालतं असते, आणि आपलीच माडी, आपलीच गाडी, आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी, इथपर्यंत माझ्या आयुष्य सीमित असतं, बरोबर नाही का? पण एक मी PSI झालो असतो तर मला असं वाटते आता का, एक चांगला मास्तर महाराष्ट्राला मुकला असता. म्हणजे मला असं वाटते कधी कधी फील होते सालं का, मी नापास झालो तर चांगल्यासाठी झालो. अहो, मी PSIची परीक्षा नापास होतो किती आशावाद असावा का, मला असं वाटते का साल्या काय PSI होतं, 50 कॉन्स्टेबल ठेवण्यापेक्षा 50 PSI ते हाताखालतं काम करत तू DYSP बनशील असं वाटते मला. पण मी झालो भलतंच, ते DYSP झालो नाही. माय मित्र DYSP आहे, आता ॲडिशनल कमिशनर आहे नागपूरले, विशाल वाघ, एकाच वर्गात शिकलो, सोबत MPSC करायला गेलो. म्हणून एक उदाहरण सांगतो, तुम्हाला जर असं वाटते का आपल्यासोबत चुकीचं झालं तर कदाचित त्याच्यातून चांगलं भेटन. टायटॅनिक जहाज बनवलं आणि टायटॅनिक जहाजाच्या तिकिटा 1 वर्ष अगोदरपासून सुरू झाल्या. टायटॅनिक जगातलं मोठं प्रवासी जहाज होतं, त्याची टॅगलाईन होती का, जगातील कधी न डुबणारं जहाज. म्हणजे जहाज बनवण्यानं ना पहिलेच लिहून टाकलं का, जगात कधी न बुडणारं जहाज. म्हणजे अहंकार पहा, त्या जहाज बनवण्याला किती होता. आणि त्या इंग्लंडमधला एक शेतकरी होता, त्याला 5 पोट्टे होते, एकच बायको होती. आणि मग त्यानं काने 7 जणाच्या त्याची बायकोन 5 पोट्ट्याची तिकीट काढली, बंद्या आयुष्याची कमाई तिकीटात लावली त्यानं. आणि म्हणे ह्या जहाजानं जायचं आहे म्हणे आपल्याला अमेरिकेत, बंद्या आयुष्याचे पैसे तिकीटा घेऊन टाकल्या. आणि आता 10 एप्रिल 1912 ते जहाज निघणार, तर बरोबर 5 एप्रिलले त्याच्या पोट्याला कुत्रं चावलं, त्यानं पोसलेलं. आता तुम्ही विचार करा, त्याले असा राग येत ह्या कुत्र्याचा का, त्याचं जेव्हा त्याच्या पोराले कुत्रं चावलं तर त्याच्या पोराले ताप आला. त्याची बायको म्हणे, अख्ख्या आयुष्याचे पैसे तुनं तिकीटीत लावले म्हणे, ह्या पोराला ताप आला, मी काही येत नाही म्हणे जहाजात, तू म्हणे हे 4 लेकरं घेऊन चालला जा, आम्ही दोघं जण घरी थांबतो. त्याला वाटलं जर हे पोट्टं मेलं गेलं तर बायको आयुष्यभर डोकसं खाईन माय. त्याला कुत्र्याचा असा राग आहे का, नड्डी पिसकून मारावं का, एंड्रिंक पाजाव याले का, एंडोसल्पान पाजाव. कुत्रं चावलं ना त्या कुत्र्यामुळे त्याची ट्रीप कॅन्सल व्हायला आली. आता हे बायको डोकसं खाय त्याचं, तुम्ही चालले जा, तिकिटीचे पैसे वापस भेटणार नाही. जॉन नाव होतं त्याचं. तर तुम्हाला सांगतो, ऐन वेळेवर 9 तारखेला त्यानं निर्णय घेतला का, मी आता या जहाजात जाणार नाही. जहाज 10 एप्रिल 1912 निघालं आणि 15 एप्रिल 1912 5व्या दिवशी जहाज ॲटलांटिक महासागरात 2000 लोकायला घेऊन डुबलं. जशी बातमी आली असं कुत्र्याले चोपका येत हो का, भाऊ तू यामुळे वाचलो गा, तू जर बोराले माया डसला नसता तर आम्ही 7ही जण त्या जहाजात मेलो असतो. म्हणून जे आयुष्यात जे काही होते ते चांगल्यासाठी होते.
म्हणून तुमच्यासोबत कधी चुकीचं झालं, वाईट झालं तर चांगल्यासाठी होईल हे लक्षात ठेवजा. इथं असणाऱ्या प्रत्येक पोरांनी लक्षात ठेवा, तुम्ही डॉक्टर बना, इंजिनियर बना, IAS बना, IPS बना, पण पहिले माणूस बनजा. ठीक आहे, माणसाचा कारखाना सध्या खाली आहे. ठीक आहे, प्रत्येकाच्या मनात कपट, छल, निष्ठा नावाची गोष्ट राहिली नाही. ठीक आहे, काही सुरत मार्गे गुवाहाटी पळते, काही घर फोडून पळते आणि जवळच्याच लोकायले धोका देते. म्हणून थोडीशी आपल्या पुराईमध्ये निष्ठा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे मावळे बना का, जे शेवटपर्यंत सोबत होते. म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं. स्वराज्य असं एका माणसानं आणि एका व्यक्तीनं निर्माण झालं नाही, याच्यात सर्व लोकांची साथ होती. आणि निष्ठावंत मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होतं. आणि कोणालाच भ्याचं नाही भविष्यात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे शिक्षण कशासाठी आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि तू गुरगुरला पाहिजे. मला आता काही काही पोट्टे फोन करते, सर अशी निवडणूक जवळ आली, इलेक्शनचा टाईम येऊन राहिला आणि जिल्हा परिषदच्या भरत्या झाल्या नाही, फॉर्म भरून घेतले, प्रत्येक कोणतं मला फोन करते, सर व्हिडिओ घ्या. मी का ठेका घेतलाय का यायचा प्रत्येकाचा? अबे साल्या, तुया प्रॉब्लम, तू ही डिग्री आहे, जर तू शिकून बोलत नसा तर ती डिग्रीची पुंगई करणं कुठं टाकायची आहे का? आता का म्हणाव ह्या पोट्याले? म्हणून शिक्षण हे अन्याय अत्याचाराच्या विरोधात वापरण्याचं शस्त्र आहे, आणि ते वापरणं तुम्ही शिका. शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाही आहे, समजलं का? म्हणून इथं असणाऱ्या प्रत्येक मुलानं हे लक्षात घ्या, शिकून मोठे व्हा. तुमच्या भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. दादांनी मला आमंत्रित केलं, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, आणि मला इथे मान सन्मान दिला त्याच्याबद्दल मी रोहित दादांचे आणि इथे ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला अशा सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या शाळेलाही शुभेच्छा देतो. इथून असेच चांगले चांगले विद्यार्थी घडो आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या तालुक्याचं नाव, गावाचं नाव मोठं करू. मला आमंत्रित केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.